राम राम मंडळी, आपली माती आपली माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। संध्याकाळची वेळ आहे, कमीत कमी चार वाजले आता, चार साडेचार। आपण गवतावर पाणी घेतलेलं आहे, दारं धरायचं चालू आहे आपलं, आणि कसं आहे चार आठ दिवसाला पाणी द्यावं लागतं, आणि हे दिवस पाळीत एकदा पाणी देऊन घेतलं की रात्र पाळीत कसं जसं जमलं असं भिजवलं तरी होतंय। घेतलंय गवतावर पाणी, सगळं मस्त आहे। संध्याकाळची वेळ कशी माणसाची एकदम मन हलक होऊन जातं ह्या टायमाला। आपलं दार धरून झालेले आहे ते आता पाणी आपण घेऊ आतावर भुईमुगावर पाय धुवून घेतोय, पाटीत पाय धुवून घेतोय। एक दोन तास गेलं आपलं पाणी ह्याच्यावर, आता पाणी वर घेऊ आणि पुढच्या मार्गाला लागू। आता आता पाणी इकडं ड्रिपला सोडलंय, आणि आपली इकडं गवार चांगली आली आता ही भाजीला, मी आज तोडून घेणार आहे। भेंडी बी मोठी होऊन देऊ नको, भेंडी बी यायला लागली। भेंडी पण आली का इकडे? भेंडी आणि ज्या ज्या मोठ्या मोठ्या भेंड्या आहेत का निभार झालेल्या, त्याचं बी काढून घ्यायची भाजी बनवून मस्त लागते। पातळ भाजी चांगली होती भेंडीची, आपली गवार पण चांगली आली। या फक्त पालेभाज्याच या उन्हाळ्यामुळे यायना ते आमच्या रानाला, तरी आता येतील इथून पुढं आता लावल्यावर। तर पाणी आता परत पाणी नाही आलं, सगळं काढलं होत, काढू की। तर आता भीमुगावर पाणी चालू आहे। तर मित्रांनो, आपण एक आज खेळ खेळणार आहे। खेळ असा आहे की सगळ्यात जुना खेळ आहे हा, आणि सगळी मंडळी ह्या खेळाला विसरून गेलेली आहे। आता कुणाच्या ध्यानी मनी पण नाही, खेड्यामध्ये सुद्धा ही खेळ बुडत चालला आहे अक्षरशः। तर ही आज खेळ आपण ती खेळणार आहे। पहिलं मी स्वतः ही खेळ खेळलेला आहे। मी जेव्हा लहान होतो त्या टायमाला आम्ही आंब्याच्या झाडावर आंबे खायचो, आणि आंबे खाऊन जी कुया आम्ही खाली टाकायचो, त्या कुयांचा जी खेळ आहे ह्याला म्हणायचं कुईचा खेळ। कुया ज्या आपण त्या गोळा करायच्या, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धनवान कोण, ज्याच्याकडे जास्त कुया, म्हणजे ज्यांनी जास्त कुया जिंकल्या त्या ही सगळ्यात श्रीमंत माणूस असायचा। कारण खेड्यामध्ये पैसे तर कोणाकडे नसायचं, तर कुया ही सगळ्यात मोठी संपत्ती असायची। लहान मुलांमध्ये गोट्या झालं, कुया झालं, तर ती गोट्या अजून पण चालू आहेत, पण ही कुयाचा खेळ बुडलेला आहे। तर ती खेळ आज आम्ही खेळणार आहे, आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आम्ही करणार आहे। अये आपापल्या कुया गोळा करा रे। ए बरं, आता ह्याच्यात पहिला डाव कुणाचा? पहिला बापू, सगळ्यात छोट्यापासून चालू। पहिला डाव तुझा, नंतर सुचिताचा, नंतर तिचा, आणि शेवट माझा। बरं, आता कुया टाकायच्या, चला टाका कुया। गष्टेल माझ्याकडे नाही रे, मला कुणाच तरी देतावर गष्टेल। हा हा बरे, सांगा ह्याला कुठली कुई काढायची ते, सुचिता सांग तू कुठली कुई काढाय सांगायची। ही मधली कुई काढायची, मधली कुई तेवढीच निघली पाहिजे बरं का, तेवढीच कुई रिंगणाच्या बाहेर निघली पाहिजे, तर ती सगळे कुया त्याला। हा गेला, चुकला आता कोणा सुचेत तू खेळ आता। ए हा टाका तुझा डावा, रिंगणाच्या बाहेर कोई गेली तर आउट बर का। हा हा ए हिला सोपी सांगू कुई, इकडची सांगा का रे, तुला अवघड सांगितली। ए बर ही सांगणार सगळ्यांना, हा बाहेरच काढायची बर का। ए ती तर लांब होत असलं तर जवळ करू रे, म्हणजे तुमचं म्हणजे माझ्या टायमाला जवळ आलं तरी चालते, तसं काय नाही अडचण। मार तुला ती कुई बाजूला काढायची सांगितलेली, हे काय उपयोग नाही, ती जरा जवळ करू लय लांब होते, काढायची त्याला मारून कुई बाजूला काढायची।
आता माझा डाव सांगरे तूच आहे. थांब थांब मी सांगतो, आता मी सांगतो मी सांगतो मी सांगतो तुला ही पुई काढ बाजूला. डबल डाव असते हा चल तुला बघून कोई हसली. चल डबल डाव नाही हसू दे आपल्याला. आता तिने घेतलं का हसली गुई आपण बी डबल घ्यायचा डाव. मग माझ्या हसली आग नाही हाय रेसवर चालते काय अडचण नाही. तर तुला बघ तुला सोपी देतो आता हे बारीजन काढ ही बघलेला. हा तीच खोई दिली ती मागा पण काढ बाजूला काढ संपलं. आता माझा डाव डावामध्ये आपण जर जिंकलो तर या सगळ्या कुयाचा बालक आपण असणार आपण सगळे श्रीमंत. तिकडे खेळताना सगळ्या रानात हुडकून कुया आणायला लागल्या त्या बाकीच्यांना. तू सांगायचं हसली डबल लावा तू हसली ना हसली. खर तर लेडी झाले बरं का खेळ लक्षात नाही गस्टल कुठे आहे माझा ठीक आहे तेवढं दोन्ही पण आणते दोन्ही पण आण. चांगला पडलाय आता सांगा लोक कोणचे ही ही आली गेली कुठली हिरे दाखव की दाखवली आली कडे अजून एकदा हन मार नाही हसली हसली ग तर होऊन गेलाय तर काय इतकं चिडते ती नाही थोडं थोडं थोडा धाका लागलाय त्याला थोडा धाका लागलाय हे बघा हे निघले चिडून जिंकला चिडून जिंकला जिंकलो जिंकलो ही सगळं आपल्या बाबा ऐका कुडकला आहे त्या कुया आम्ही आता हुडकून आणतो आणा हुडकून परत खेळू. आता एवढ्या कुयाचा मालक आता मी एकटा झालेलो आहे मित्रांनो. आता क्षितिजचा डाव आमच्या डाव नवीन चालू झालाय बरं का त्यांनी नवीन कुया आणलेल्या आहे त्या. चला जरा जवळ घेतलं का ती लय लांब होत मागा हा त्या क्षितिज असू द्या बरं काय सोपी कुई सांगा एखादी हा ए नाही 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 गेला. आता कोणा डाव घ्या टाका डाव नवीन दुसरा. मित्रांनो ओगा ही आपली संपत्ती हा आणि या कोया लावणार आहे बरं का आपण याला आंबा लय येणार आहे परत सगळ्यांनी आंबा खायला या आता सांगतोय सगळ्यांना मध्ये ए सांगा तिला सोपी नाही या बरे जर तुम्ही हरलाव तर तुम्ही कंगाल होताय बरं का लक्षात राहू द्या. ती कोई आणायची कंगाल म्हणजे आपल्याला सारख्या तिथे राहण्यात हुडकून हुडकून खाऊन टाकलेल्या कोया गोळा करायच्या कंगाल म्हणजे माहिती तुला. ए नाही अजून ए मी नाही काय बोलणार तुम्ही सांगा नाही ए बरं अजून एकदा अजून एकदा असू दे असू दे आमची सुची तुला डबल डाव असू दे. हा डाव चांगला पडलाय आता कुठली बी सांगा पटकन ती हा बर ती तर ती काय नाही काय नाही घ्या उरकतात कुणाचा डाव आहे गष्टीला आणून द्या रे दादा. आता तू सांगायचे काय बरं मी सांगतो की नाही मी ना कुणी बी सांगा नाही तर परत म्हणचाल दादा चिडतो लय कस तरी सांगतो कसलं बी सांगतो सांग सांग तू सांग सांग तू मला कुठली कुई आता सांग कुठली बी ठोक्याला उकलेली बाई
आता डावले भारी आलाय बर का तुला ही जमलं पाहिजे आली सगळे शेवट मला का तर मित्रांनो आपल्याच नशिबात आहे बरं काही आणि आम्हाला रानो माही डावणार तुझा फेल जाऊ आता काय नाही फेल जाऊ आता लय जवळ केलं किती लांब होत तर दादाने हे केलंय आता लय जवळ केलंय दादा लय काढणार लगेच काढणार अवघड पडावं काही पांडुरंगा बघरे बाबा देवाचे नाव घ्या एक नंबर धाव आता मी सांग पाय पाय काय झालं असतो पाय काय चिरायचं नाही भाऊ पाय ठेवलं म्हणजे जिंकलो जिंकलो आपण माझं आम्ही काय खेळायचं आता तुम्ही हारलो हारलो सगळी संपत्ती आपली आहे ती बघा सगळी संपत्ती आपली आहे ती आता मित्रांनो आपल्या कडवाळावर पाखर बसलेले आहे ते पाखरांचं नाव काढलं की पाखरं आडवी आले तुम्हाला मी दाखवत होते ज्वारीची जी कणसं आली ती कडवाळाची ती खायला ती आलेली आहे ते तर तुम्हाला दाखवतो बघा वर बसलेले का उडले किती मस्त वाटते बघा हे बघा संध्याकाळची वेळ आहे दिवस मावळा नेला गेलेला आहे तर मावळेल तस थोड्या वेळात पिवळा धमक जसं काय सोनं आणि ती ज्वारीची कणसाचं दाणं खायला पाखरं बघा सारखी गिरट्या घालणार आहे ते लय मस्त बघायला सुद्धा लय भारी वाटतं बरं काही सुगरणी काही सुगरण आता जवळ गेलं की उडल तुम्हाला मी दाखवतो सुगरण आहे सुगरण दोन चार पक्षी आहेत तिथं बसलेलं आणि असं झुंडचं झुंड येते ते बघा गेलं तिकडं गिळ आहे तिथं कुठं आहे पुढं आहे पुढं तिकडं करवळ काढायचं आपल्याला आता गायींना आपल्या करवळ काढली कामं संपलं आपलं.